कोरोनामुळे गेल्या 2 वर्ष निघू न शकलेल्या शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गा माता दौडीला आजपासून उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे. शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजीराव भिडे यांच्या उपस्थितीत दुर्गा माता दौड सुरू झाली आहे. शिवप्रतिष्ठानच्या दौडीचे हे 35व्या वर्ष आहे. सांगलीमध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून ते दसरापर्यंत श्री दुर्गा माता दौड सांगलीतील भागाभागातून धर्मजागृती करत काढली जाते. गेली 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे श्री दुर्गा माता दौड निघाली नव्हती, त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आणि हजारो धारकरी यांच्या उपस्थितीत यंदा श्री दुर्गा माता दौड सुरू झाली. या दौडीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते सहभागी झाले. पुढील 9 दिवस दुर्गा माता दौड सुरू राहणार असून दसऱ्या दिवशी दौडीचे सांगता होणार आहे.